नमस्कार, आपण पाहत आहात शौर्य मराठी। पारोळा येथील बकऱ्या चोरी प्रकरणी तिघा संशयितांची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे। तालुक्यातील अनेक बकऱ्या चोरींचा या तिघांवर संशय आहे। पारोळा तालुक्यात बकऱ्यांसह पशुधन चोरीच्या घटना वाढल्यामुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली होती। तपास चक्र वेगाने फिरवून पारोळा पोलिसांनी तालुक्यासह जळगाव व इतर तालुक्यांमध्ये पशुधन चोरी करणारे गजानन पाळसखेडे येथील रहिवासी वाल्मिक पाटील, शिवाजी पाटील, अंकुश पाटील या तिघांना ताब्यात घेतले होते। न्यायालयाने या तिघांना न्यायालयीन कोठडी सुनावली। या प्रकरणी तपासी अधिकारी सुनील वानखेडे पुढील तपास करत आहेत।